वाढत्या कोरोना संक्रमणामुळे कडक निर्बंध लावण्यात येत आहेत, यामध्ये मंदिराबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाहीये। मात्र तरीही शहरातील मंदिरं प्रशासनाकडून आतापासूनच योग्य ती काळजी मंदिरांमध्ये घेतली जाते। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर प्रशासनाकडून शासनानं दिलेल्या नियमावलीचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे। भाविकांनी जास्तीत जास्त ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात आज रात्रीपासून नवे निर्बंध लागू करण्यात येत आहेत आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमावबंदीचा आदेश आहे आणि रात्रीच्या संचारबंदीचा सुद्धा आदेश याच्यामध्ये जारी करण्यात आलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आज राहिलेली कामं जी आहेत नागरिकांनी उरकून घेण्याचं जवळपास ठरवलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवदर्शन जरी या काळामध्ये सुरू राहणार असलं तरी सुद्धा गर्दी करायची नाही आहे, त्यामुळे आज पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला पुणेकर नागरिक हजेरी लावताना आपल्याला दिसून येतात। मंदिर प्रशासनानं कशी या संदर्भात काळजी घेतलेली आहे आणि काय नागरिकांना आवाहन ते करतात या संदर्भात मी त्यांच्याशी बोलते। भाविकांना गर्दी करू नये म्हणूनही सांगितलं जातं बाहेर, आणि बाहेर सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे। 6-6 फुटाच्या पट्ट्या आम्ही जमीन फ्लोअरला लावल्यात की ते जेणेकरून लोकांनी डिस्टन्सिंग राहावं, आणि एक एक भक्तांना सोडलं जात आहे सकाळपासून, आणि मास्क प्रत्येकाला कंपल्सरी केलेला आहे, त्याशिवाय आत सोडतच नाहीत आम्ही। अशा प्रकारे आमचं व्यवस्थापन कार्य करत आहे। तर ही उद्यापासून नवे नियम लागू असणार आहे, त्यामुळे आजच पुणेकर भाविक बाहेर पडलेले आहे आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी, कारण उद्यापासून जमावबंदी असणार आहे, रात्रीची संचारबंदी असणार आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रांवर काही निर्बंध घालून देण्यात आले आणि याचा सगळ्याचाच परिणाम आज आपल्याला पाहायला मिळणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं म्हणजे बाप्पाचं दर्शन होतं पुणेकरांसाठी आणि पुणेकरांनी आज सकाळपासूनच दर्शनाला गर्दी केल्याचं आपल्याला दिसून येत आहे। कॅमेरामन संपत मोरेसह अश्विनी जाधव केदारी, साम टीव्ही न्यूज, पुणे।